today we are going to learn English grammar. आज आपण पाहणार जे लास्ट व्हिडिओ मध्ये लिंकिंग वर्ब पाहिला आहे त्याच्यावरचे थोडेसे क्वेश्चन. ज्यामध्ये आपल्याला लिंकिंग वर्ब कसा आयडेंटिफाय करायचं हे आपण आज पाहणार. मी तुम्हाला ट्रिक सांगितलं आहे त्याचाच आपल्याला वापर करायचा आणि काही क्वेश्चन सॉल्व करून घ्यायचे. चला पाहूया नवीन क्वेश्चन. तर हे काही वाक्य घेतले आहेत यामधला आपल्याला लिंकिंग वर्ब आयडेंटिफाय करायचे. फर्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं लिंकिंग वर्ब कशाला म्हणतात, हाऊ वी आयडेंटिफाय, मला शॉर्ट ट्रिक्स पण सांगितली. जर मेन वर्ब सोबत आलं कुठला लिंकिंग वर्ब दिलेले आहेत काही जे ट्रू आहेत ते पण दिलेले आहेत आणि जे चेंज होतात ते पण दिलेले आहेत. मग जे चेंज होतात एम इज आर हॅज हॅव हे सगळे यांना हे जर मेन वर्ड सोबत आले तर त्यांना काय म्हणतात आपण हेल्पिंग वर्ब आणि ते जर मेन वर्ब सोबत नाही आले त्याला म्हणतात लिंकिंग वर्ब. पॅट्रिक सांगितलं आहे. चला आता काही वाक्य घेऊया. वाक्य घेतलेच मी इथं यातलं आपण लिंकिंग वर्ब शोधूया. फर्स्ट यू आर बीइंग नाइस पहा आर बी आहे का मेन वर्ब नाही दिस इज लिंकिंग वर्ब. देअर आर 20 पीपल वेअर का इथे मेन वर्ब नाहीये म्हणून वेअर काय लिंकिंग वर्ब. आय एम नॉट लेझी अँड ओके शी मे बी लेट शी मे बी लेट म्हणून इथे येणार आहे मे बी वाय न प्रत्येक वेळेस सांगते जर हे सगळे आय आर वेअर अँड मे हे जर मेन वर्ब सोबत आले असते तर त्याला आपल्याला हेल्पिंग वर्ब म्हणावं लागलं असतं पण इथे तसं झालेलं नाहीये म्हणून हे लिंकिंग वर्ब. नेक्स्ट द कस्टमर्स बिकम इम्पेशंट आता इथं काय बिकम बिकम काय लिंकिंग वर्ब हे कसं आहे ट्रू लिंकिंग वर्ब आहे ओके म्हणजे हे चेंज होत नाही हे फक्त लिंकिंग वर्ब म्हणून वापरत हेल्पिंग वर्ब म्हणून वापरत नाही. लाइटिंग कुड बी डेंजरस आता यामध्ये कुड बी हे काय लिंकिंग वर्ब. इन लास्ट गॉड हॅज बीन काइंड टू हर हे तुम्ही स्वतः आयडेंटिफाय करा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा ह्याचा आन्सर काय. मी तुम्हाला रिप्लाय देईन की येस तुमचं करेक्ट असेल ते हो नाहीतर आन्सर कळेल तुम्हाला ओके. चला आज आपण लिंकिंग वर्ब म्हणजे एक्सरसाइज थोडीफार बघितली आहे. तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल कुठल्या एक्सरसाइज मध्ये हे कशामुळे झालं असं काही वाटत असेल तर कमेंट नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला तिथं कमेंटमध्ये सांगत चला. लिंकिंग वर्ब मध्ये काहीही तुम्हाला अडचण असेल ते सुद्धा कमेंट करत चला ओके. लाईक करून घ्या आणि शेअर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. थँक्यू.